महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक संघटनेचे राज्य अधिवेशन वर्धा येथे दिनांक 7 व 8 मे रोजी शिववैभव मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य आशा गट प्रवर्तक संघटनेच्या राज्य अधिवेशनाच्या निमित्ताने C2 संघटनेचे कार्यालय विठ्ठल मंदिर रोड वर्धा येथे 29 एप्रिल रोजी दुपारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी विदर्भात या संघटनेला मजबूत करण्याच्या दृष्टीने पावले टाकत 2 दिवसीय अधिवेशन वर्ध्यात आयोजित करण्यात आले असल्याची माहिती अवघडे यांनी दिली. या बैठकीला महाराष्ट्राच्या आशा गट प्रवर्तक फेडरेशन अध्यक्ष आनंदी अवघडे साताऱ्यावरून वर्ध्यात आढावा बैठकीस उपस्थित होत्या. आशा गट प्रवर्तक संघटना नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष कॉम्रेड राजेंद्र साठे, C2 कामगार संघटनेचे जिल्हा सचिव भैयाजी देशकर, आशा गट प्रवर्तक संघटनेच्या जिल्हा सचिव अध्यक्ष अर्चना घुगरे, अध्यक्ष अलका जराते, कॉम्रेड पांडुरंग राऊत, अश्विनी बुराडे, रमा ढोले, माधुरी लोणकर व जयश्रीताई यांच्यासह मोठ्या प्रमाणात कर्मचारी उपस्थित होत्या. गेले 10 वर्ष आशानी गट प्रवर्तक काम करतायत. तर ह्या आशानी गट प्रवर्तकांना कायम कर्मचारी सरकारने केलं पाहिजे यासाठीचा आमचा पुढच्या 3 वर्षाचा जो लढा आहे त्यासाठी आम्ही हे सगळ्या आशानी गट प्रवर्तकांना महाराष्ट्रातल्या एकत्र करून आम्ही पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत. वर्धा एकतर ही आमचं या वर्धा जिल्ह्या वर्धा किंवा विदर्भामध्ये नागपूर, वर्धा, यवतमाळ, त्याशिवाय बुलढाणा हे जिल्हे जे विदर्भातले जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये आमचं काम आहे. फक्त ते 100% आमचं CI2 संघटनेचं काम नाही, म्हणजे इथं 6 तालुक्यात काम आहे. नागपूरमध्ये पण आपलं काम आहे पण पूर्ण सगळ्या तालुक्यात काम नाही. तर इथं थोडीशी इतर संघटनांची पण फाईट आहे पण CI2 संघटना ही देशपातळीवरची संघटना आहे. आणि जर आशानी गटप्रवर्तकांना कायम कर्मचारी करायचं असेल NHM मधून ह्या काम करतात आशानी गटप्रवर्तक, तर ह्यांना काय गेले 10 वर्ष त्या मोफत फुकट काम करतायत, मोबदल्यावर आधारित काम करतायत. ह्यांना जर कायम कर्मचारी करायचं असेल तर आम्हाला देशपातळीवरची लढाई मजबूत करायला पाहिजे, केंद्र सरकारच्या बरोबरची लढाई मजबूत करायला पाहिजे. आणि त्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्याच्या सगळ्या गटप्रवर्तक CI2च्या झेंड्याखाली कसे येतील या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि त्याचाच एक भाग म्हणून आमची CI2च्या वतीनं चालणारी आशानी गटप्रवर्तकांची संघटना विदर्भामध्ये आम्हाला 100% CI2च्या झेंड्याखाली आणायचे आहे. आणि त्याचं एक थोडंसं नियोजन म्हणून प्लॅनिंग म्हणून आम्ही हे अधिवेशन आहे ते वर्ध्यात ठेवलेलं आहे, जेणेकरून आमची CI2च्या वतीनं असणारी आशानी गटप्रवर्तकांची जी संघटना आहे ती 100% वर्धा जिल्ह्यामध्ये आणि त्याबरोबर असणारे जे आजूबाजूचे जिल्हे बुलढाणा, नागपूर, भंडारा, यवतमाळ हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्हाला 100% आमची संघटना वाढवायची आहे. आणि त्यासाठी आम्ही वर्धा या ठिकाणी हे अधिवेशन घेतलेलं आहे.